दैनिक सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आईचं अभिनंदन केले. आईची जबाबदारी वाढली असं सांगत संपादकपदेच्या निवडीचं समर्थन केले. प्लास्टिक बंदीवर ज्या ज्या ठिकाणी अजूनही प्लास्टिकचा वापर सुरू आहे मी तिथली सध्या माहिती घेतोय, मात्र जर प्लास्टिकचा वापर करताना आढळून आला तर त्यांच्यावर कारवाई करू असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुण्यात मत व्यक्त केलं. नाही अर्थात आनंद तर आहेच, त्यांचं अभिनंदन करतो, पण अर्थात मोठी जबाबदारी आहे. तर आम्ही सगळे सोबत आहोत, महाराष्ट्रात चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. मुख्यतः आज मी बाकी विषयांवर बोलणार नाही, आज कॉन्फरन्सवरच बोलेन, कारण हा एक खूप मोठी कॉन्फरन्स इथे ऑर्गनाईज केली आहे पुणे इंटरनॅशनल सेंटरनी, आणि एशिया इकॉनॉमिक डायलॉग हे पुण्यात होणं मला वाटतं हे खूप महत्त्वाचं होतं. फोकस देशभरात इतर ठिकाणी पसरणं गरजेचं होतं, दिल्लीमधून बाहेर पडणं गरजेचं होतं. ते आपण बघतोय की आज डॉक्टर माशेलकर आणि डॉक्टर केळकर ह्या दोन्ही महत्त्वाच्या व्यक्तींनी, ज्यांनी देशाचे आवाज राहिले दोन वेगळ्या वेगळ्या फोरम्समध्ये, त्यांनी आज पुण्यात आणलेलं आहे. मला खरोखर अभिमान वाटतो पुण्याचा आणि महाराष्ट्राचा की आज हे एशिया इकॉनॉमिक डायलॉग हे पुण्यात आलेलं आहे. सोशल फेडरेशन द्वारा संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर अहमदनगर, राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी मसा यांच्या 29व्या पुण्यस्मृती दिनानिमित्ताने आयोजित भव्य विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिर. शिबिराची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत. दिनांक 5 मार्च 2020, वार गुरुवार. हार्निया, हायड्रोसिल, इतर सर्व जनरल शस्त्रक्रिया शिबिर. सवलतीच्या दरात जनरल शस्त्रक्रिया शिबिर. 6 मार्च 2020, वार शुक्रवार. मधुमेह, थायरॉइड, ग्रंथी विकार संबंधित आजार तपासणी शिबिर. 9 मार्च 2020 ते 9 मे 2020, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, बिन टाका. या शस्त्रक्रियेमध्ये औषध खर्च, जाळीचा खर्च आणि आयसीयू खर्च वेगळा. 11 मार्च 2020, वार बुधवार. होमिओपॅथी शिबिर, थायरॉइड व इतर हार्मोन स्वीकार तसेच त्वचा विकार शिबिर. 12 मार्च 2020, वार गुरुवार. किडनीचे आजार, अंगावर सूज येणे, लघवी कमी होणे, किडनी जंतू संसर्ग, डायलिसिस इत्यादी उपचार, किडनी ट्रान्सप्लांट विषयक मार्गदर्शन शिबिर. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत डायलिसिस मोफत करण्यात येईल. 13 मार्च 2020, वार शुक्रवार. त्वचारोग तपासणी शिबिर. मुरमावरील उपचार, पांढऱ्या डागांवरील उपचार, गजकर्ण, नायटा, केसांच्या समस्या, कुष्ठरोग इत्यादींवर उपचार आणि मार्गदर्शन. 14 मार्च 2020, वार शनिवार. प्रोस्टेट, ग्रंथी, मुतखडा, लघवीचे विकार तपासणी आणि उपचार शिबिर. 15 मार्च 2020, वार रविवार. भव्य हृदयरोग तपासणी, शस्त्रक्रिया आणि चिकित्सा, बायपास सर्जरी, BMV, एंजिओब्लास्टी, हृदयातील झडप बदलणे, एंजिओग्राफी इत्यादींवरील शिबिर. 16 मार्च 2020, वार सोमवार. स्त्रीरोग, गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिर आणि मार्गदर्शन. 17 मार्च 2020, वार मंगळवार. प्लास्टिक सर्जरी शिबिर. 18 मार्च 2020, वार बुधवार. पोटाचे आजार आणि सर्व प्रकारचे यकृताचे आणि स्वादुपिंडाचे आजार तसेच कॅन्सरवर निदान आणि उपचार, सर्व प्रकारच्या स्कोपी. 19 मार्च 2020, वार गुरुवार. मधुमेह आणि उच्च रक्तदाब तपासणी आणि चिकित्सा शिबिर. 20 मार्च 2020, वार शुक्रवार. बालरोग तपासणी शिबिर. 21 मार्च 2020, वार शनिवार. कॅन्सर तपासणी शिबिर. 23 मार्च 2020, वार सोमवार. न्यूरोलॉजी, डोकेदुखी, अपस्मात, पॅरालिसिस, कंबरदुखी, नसांचे विकार, मेंदूचा जंतू संसर्ग, स्मृतिभंश इत्यादी आजारांवर उपचार आणि मार्गदर्शन. 24 मार्च 2020, वार मंगळवार. कान, नाक, घसा आणि तपासणी शिबिर. 26 मार्च 2020, वार गुरुवार. दंतरोग तपासणी आणि उपचार शिबिर. 27 मार्च 2020, वार शुक्रवार. मोफत नेत्ररोग तपासणी आणि चिकित्सा शिबिर. शिबिराचं ठिकाण आनंद ऋषीजी नेत्रालय, भगवान महावीर भवनाच्या वरती 3रा मजला. 31 मार्च 2020, वार मंगळवार. अस्थिरोग तपासणी, मणके व सांधेबदली शस्त्रक्रिया शिबिर. संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण, संपूर्ण खुवा प्रत्यारोपण 65,000 पासून पुढे आणि औषधांचा खर्च वेगळा. शिबिराचं ठिकाण श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर, आनंद ऋषीजी मार्ग, नगर पुणे रोड, अहमदनगर.
आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर आयोजित भव्य विविध रोग मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्या. धन्यवाद.